गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण फायनाइट डिफरेंस टेबल कंस्ट्रक्ट कसा करायचं इतपर्यंत आलो होतो। आज काही नोट्स म्हणजे त्याचे पॉइंट्स आहेत ते बघणार आहोत आपण। न्यूमेरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 3 वर आहोत आपण। काय दिलेलं आहे नोट्स मध्ये बघा, एफ ऑफ ए द फर्स्ट एंट्री, एंट्री कशाला म्हणतात, आर्ग्युमेंट कशाला म्हणतात हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे। इज टर्म्ड एज द लीडिंग टर्म ऑफ द डिफरन्सेस, डेल एफ ऑफ ए, डेल स्क्वेअर एफ ऑफ ए, डेल क्यूब एफ ऑफ ए, कॉमा डॉट 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 ईटीसी, नोन एज द लीडिंग डिफरन्सेस। आता ज्या फायनाइट डिफरन्स टेबल मध्ये आपण कंस्ट्रक्ट केलेला आहे तिथ सॉरी जो पहिला डिफरन्स होता डेल्टा एफ ऑफ ए, डायगोनली जर आपण खाली गेलं डेल्टा एफ ऑफ ए, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ ए, डेल्टा क्यूब एफ ऑफ ए, अशा पद्धतीनं आपल्याला ते टर्म्स दिलेले आहे। डेल एफ ऑफ ए, डेल स्क्वेअर एफ ऑफ ए, डेल क्यूब एफ ऑफ ए, डेल रेस टू 4 एफ ऑफ ए अँड सो ऑन। एफ ऑफ ए म्हणजे ही फर्स्ट एंट्री आहे आणि इज टर्म एज द लीडिंग टर्म अँड द डिफरन्सेस डेल एफ ऑफ ए, डेल स्क्वेअर एफ ऑफ ए, डेल क्यूब एफ ऑफ ए ईटीसी आर नोन एज द लीडिंग डिफरन्सेस। ऑल्सो डेल रेस टू 0 इज 1, दॅट इज एनिथिंग रेस टू 0 इज 1। हे झालं पहिला पॉइंट। नोट मध्ये दुसरा नंबर, इट शुड बी रिमेंबर्ड दॅट डेल्टा इज नॉट ए क्वांटिटी बट ए सिम्बॉल स्टँडिंग फॉर एन ऑपरेशन। डेल्टा ही काही क्वांटिटी नाही आहे, काय आहे मग, हे सिम्बॉल आहे। कशासाठी वापरतं ही हे सिम्बॉल, ऑपरेट करण्यासाठी, ऑपरेशन। एखाद्या फंक्शन वर जर डेल्टा ऑपरेट झाला तर त्या फंक्शनचं एच न इन्क्रीज होते आणि मायनस फंक्शन इटसेल्फ, म्हणजे डेल एफ ऑफ ए विच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए, असं जेव्हा डेल ऑपरेट होतो तेव्हा रिझल्ट म्हणजे त्याची डेफिनेशन असं आहे। दस डेल स्क्वेअर डज नॉट रिप्रेझेंट द स्क्वेअर ऑफ ए क्वांटिटी बट डिनोट्स द रिपिटिशन ऑफ द ऑपरेटर डेल, दॅट इज डेल स्क्वेअर इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट डेल। डेल स्क्वेअर जे आहे याला आपल्याला स्क्वेअर क्वांटिटी नाही म्हणता येणार, जसं 2 चा वर्ग बरोबर 4 होते इथं आपण 2 × 2 स्क्वेअर केलेला आहे। इथे डेल्टा स्क्वेअरचा अर्थ आहे की डेल्टा हा ऑपरेटर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट जर झाला आणि तो डेल्टा स्क्वेअर असेल तर त्याला 2 वेळा ऑपरेट करावा लागेल। नंबर 3, इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 दॅट इज डेल्टा क्यूब एफ ऑफ ए विच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस 3h मायनस 3 एफ ऑफ ए प्लस 2h प्लस 3 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए, जे की इक्वेशन नंबर 1 लास्ट लेक्चर मध्ये आलं होतं, शोज दॅट द डिफरन्सेस ऑफ थर्ड ऑर्डर कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द एंट्रीज। थर्ड ऑर्डरचं म्हणजे 3 वेळा जर हा डेल्टा ऑपरेट केला आपण एफ ऑफ ए वर तर त्याला इक्वल टू रिझल्ट हे येते, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, डिफरन्सेस ऑफ द थर्ड ऑर्डर। नंबर 4, द ऑपरेटर डेल इज कॉल्ड द फॉरवर्ड ऑर डिसेंडिंग डिफरन्स ऑपरेटर। डेल्टा ऑपरेटर डेलला फॉरवर्ड ऑपरेटर म्हणतात, डेल्टा ऑपरेटर म्हणतात, डिसेंडिंग डिफरन्स ऑपरेटर म्हणतात। तर हे तिन्ही नाव एखाद्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये, या डेलला खाली फॉरवर्ड ऑपरेटर नंबर 1, दुसरा डिसेंडिंग डिफरन्स ऑपरेटर, तिसरा बोथ ए अँड बी, आणि चौथा नन ऑफ दिस, अशा पद्धतीचं ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये प्रश्न येऊ शकतो, तर त्याचं उत्तर सी असेल। 5 नंबरला इट शुड बी नोटेड दॅट डेल्टा एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ ए इंटू डेल्टा, दिस इम्प्लाइज डेल एफ इज नॉट इक्वल टू एफ इंटू डेल।
तर या प्रत्येक नोट्सवर ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारला जाऊ शकते. आता आपण एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल वन ऑन पेज नंबर 5. कंस्ट्रक्ट ए डिफरन्स टेबल फ्रॉम द फॉलोइंग व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. एक्सच्या व्हॅल्यूजला कशाच्या व्हॅल्यूज म्हणतात? आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज. आणि वायच्या व्हॅल्यूजला काय म्हणतात? एंट्रीज. म्हणजे जर आर्ग्युमेंट एक्स इज इक्वल टू ए ए प्लस एच ए प्लस टू एच ए प्लस थ्री एच असा असेल तर त्याच्या एंट्रीज कशा येईल? वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ ए प्लस एच एफ ऑफ ए प्लस टू एच एफ ऑफ ए प्लस थ्री एच अँड सो ऑन. दीज आर द एंट्रीज. तर मग आता आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 3.0 3.1 3.2 3.3 3.4. नंबर ऑफ व्हॅल्यूज किती दिलेले आहे? 1 2 3 4 5. सो नंबर ऑफ व्हॅल्यूज जेवढ्या दिलेल्या असतील त्याच्यापेक्षा एक न कमी आपल्याला डिफरन्स काढता येईल, म्हणजे फोर्थ डिफरन्स काढता येईल. आणि वाय इज इक्वल टू 1/x म्हणजेच 1/3 त्याला भाग दिलं तर 0.3333 5 टाइम्स येईल. तसंच इथं 1/3.1 केलं तर 0.3225 येईल. 1/3.2 केलं तर 0.31250 येईल. या पद्धतीनं 0.3033 0.29412 ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत दीज आर द व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट्स ॲज वेल ॲज एंट्रीज. आणि आपल्याला काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे? तर डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करायच्यासाठी लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? नेक्स्ट एंट्री मायनस बिफोरची एंट्री गिव्ज द फर्स्ट डिफरन्स. सो सोल्यूशन गिवन दॅट एक्स त्याला सच दॅट वाय इज इक्वल टू 1/x अशा पद्धतीनं त्या व्हॅल्यूज लिहायचं 3.0 3.1 3.2 3.3 3.4 आणि वायची व्हॅल्यूज 0.3335 टाइम्स 0.32258 0.31250 0.30303 0.29412 ह्या झाल्या एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या. आता आपण टेबल कन्स्ट्रक्ट करू. सोल्युशन गिवन दॅट काय दिलेलं आहे आपल्याला? आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एक्स 3.0 3.1 3.2 3.3 3.4 आणि एंट्रीजच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे वाय इज इक्वल टू 1/x म्हणजे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ची किंमत 1/x आणि ते दिलेलं आहे आपल्याला 0.33333 0.3225 0.31250 0.3033 0.29412. द फर्स्ट डिफरन्स आर ऑब्टेंड बाय सबट्रॅक्टिंग ईच एंट्री फ्रॉम द नेक्स्ट एंट्री. पहिला डिफरन्स जर काढायचा असेल आपल्याला तर सगळ्यात पहिले आपल्याला हे डिसाइड करावं लागेल की हाऊ मेनी व्हॅल्यूज आर गिव्हन. सो नंबर ऑफ व्हॅल्यूज आर 5 गिव्हन. त्यामुळे तुम्हाला एक आर्ग्युमेंटचा कॉलम करावा लागेल, एक एंट्रीचा कॉलम करावा लागेल आणि जितक्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील त्याच्यापेक्षा एक न कमी डिफरन्सेसचे कॉलम करावा लागेल. म्हणजे फर्स्ट डिफरन्सचा 1, सेकंड डिफरन्सचा 2, थर्ड डिफरन्सचा 3, फोर्थ डिफरन्सचा 4. या पद्धतीने आपल्याला टेबल कन्स्ट्रक्ट करावा लागेल पहिले, म्हणजे त्या पद्धतीचा. आणि काय म्हणालेलं आहे? द फर्स्ट डिफरन्स आर ऑब्टेंड बाय सबट्रॅक्टिंग ईच एंट्री फ्रॉम द नेक्स्ट एंट्री. याचा अर्थ काय झाला बघा. हे आर्ग्युमेंट लिहिले आपण कॉलममध्ये, पण हे आर्ग्युमेंट लिहित असताना एक प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. कुठली हो? प्रत्येक व्हॅल्यूच्या मधात एक ओळ आपल्याला सोडायची आहे. म्हणजे आर्ग्युमेंट लिहिलं त्याच्या खाली एक ओळ सोडली, हे सगळं लिहिल्यानंतर 3.0 लिहिलं त्याच्या खाली एक ओळ सोडली, 3.1 लिहिलं त्याच्या खाली एक ओळ सोडली, 3.2 लिहिलं त्याच्या खाली एक ओळ सोडली, 3.3 लिहिलं त्याच्या खाली एक ओळ सोडली आणि 3.4 लिहिलं. असं का करायचं? कारण काय आहे की या दोन व्हॅल्यूच्या जे काही एंट्रीज दिलेल्या आहेत ते सेकंड एंट्री मायनस फर्स्ट एंट्री लिहिल्याच्या
केल्याच्या नंतर पहिला डिफरन्स त्या दोन्ही व्हॅल्यूच्या मधात लिहावा लागते. त्यामुळे आपल्याला ती मिडल लाईन सोडणं गरजेचं आहे. अन्यथा काय होईल की तुमचा टेबल फर्स्ट डिफरन्स कोणता आहे आणि सेकंड डिफरन्स कोणता आहे हे तुम्हालाच कळणार नाही. म्हणून ही प्रिकॉशन्स प्रकर्षानं घ्यायची, प्रत्येक व्हॅल्यूच्या मधात एक ओळख सोडायची. द सेकंड डिफरन्सेस आर ऑप्टेंड बाय कॅरिंग आउट ए सिमिलर सेट ऑफ सबट्रॅक्शन्स ऑन द फर्स्ट डिफरन्सेस. आता सेकंड डिफरन्स काढायच्या वेळेस सेकंड फर्स्ट डिफरन्सची दुसरी एंट्री मायनस फर्स्ट डिफरन्सची पहिली एंट्री गिव्ह सेकंड डिफरन्स. फर्स्ट डिफरन्सची तिसरी एंट्री मायनस फर्स्ट डिफरन्सची दुसरी एंट्री गिव्ह सेकंड डिफरन्स. फर्स्ट डिफरन्सची चौथी एंट्री मायनस फर्स्ट डिफरन्सची तिसरी एंट्री गिव्ह सेकंड डिफरन्स अँड सो ऑन. अशा पद्धतीनं आपण डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहे. द डिफरन्स टेबल इज ऍज फॉलोज. बघा मग आता आर्ग्युमेंटचा एक कॉलम करायचा, आर्ग्युमेंटच्या खाली एक्स लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची आणि व्हॅल्यूज लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची. अशा पद्धतीनं अंतरा अंतरावर सगळ्या व्हॅल्यूज लिहायच्या. एंट्रीच्या खाली वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असू शकते, वाय इज इक्वल टू वाय ला सफिक्स एक्सच्या फॉर्ममध्ये तुमचा फंक्शन असू शकते, त्याच्या व्हॅल्यूज लिहायच्या बरोबर त्याला पॅरेलल. बरं, आर्ग्युमेंट आणि एंट्री हे पॅरेलल लिहायचं समोरासमोर. मात्र आता फर्स्ट डिफरन्स, सेकंड डिफरन्स, थर्ड डिफरन्स आणि फोर्थ डिफरन्स या दोन एंट्रीच्या मिडलला फर्स्ट डिफरन्स लिहायचं, या दोन एंट्रीच्या मिडलला फर्स्ट डिफरन्स लिहायचं, या दोन एंट्रीच्या मिडलला फर्स्ट डिफरन्स लिहायचं, या दोन एंट्रीच्या मिडलला फर्स्ट डिफरन्स लिहायचं. म्हणजेच काय करायचं, सेकंड एंट्री मायनस बिफोरची एंट्री गिव्ह फर्स्ट डिफरन्स, थर्ड एंट्री मायनस सेकंड एंट्री गिव्ह फर्स्ट डिफरन्स, फोर्थ एंट्री मायनस थर्ड एंट्री गिव्ह फर्स्ट डिफरन्स, फिफ्थ एंट्री मायनस फोर्थ एंट्री गिव्ह फर्स्ट डिफरन्स. म्हणजे आता फर्स्ट डिफरन्सच्या टोटल एंट्री किती मिळाल्या आपल्याला, चार मिळाल्या. आता सेकंड डिफरन्स बघा, फर्स्ट डिफरन्सची सेकंड एंट्री मायनस फर्स्ट एंट्री गिव्ह सेकंड डिफरन्स, सेकंड डिफरन्सची थर्ड एंट्री मायनस सेकंड एंट्री गिव्ह फर्स्ट सेकंड डिफरन्स. अशा पद्धतीनं सेकंड डिफरन्स काढायचं. आता थर्ड डिफरन्स मध्ये काय करायचं बघा, सेकंड डिफरन्सची सेकंड एंट्री मायनस फर्स्ट एंट्री गिव्ह थर्ड डिफरन्स, सेकंड डिफरन्सची थर्ड एंट्री मायनस सेकंड एंट्री गिव्ह थर्ड डिफरन्स. आता बघा थर्ड डिफरन्सला काय करायचं, थर्ड डिफरन्सची सेकंड एंट्री मायनस फर्स्ट एंट्री गिव्ह फोर्थ डिफरन्स. मित्र हो, तुमच्या लक्षात आलं असेल कॅल्क्युलेशन करत असताना मी फार आरामानं बोलत आहे, कशामुळे की ही चूक होता कामा नये. आता अशाच पद्धतीचं कन्स्ट्रक्ट टेबल तुम्हाला युनिट संपेपर्यंत दुसऱ्या युनिटमध्ये सुद्धा याच पद्धतीचा अवलंब आपल्याला करावं लागणार आहे. थोडा डिफरन्स आहे डिवायडेड डिफरन्समध्ये, ते आपण त्या चॅप्टरच्या वेळेस बघू. परंतु अशा पद्धतीनं आपण डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. मग हा डिफरन्स जो मिळवलेला आहे हा काय आहे, हेन्स डेल रेस टू फोर एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू 0.0004 टाइम्स 1. हे तुमचं फोर्थ डिफरन्स आहे. मित्र हो, या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत.